नियतीला अंधकारमय जीवन दिलेलं असताना त्यांनी मनामध्ये कुठलीही निराशा ठेवली नाही. यावरती उपाय काढत वाशिमच्या अंध मुलांनी राख्यांची निर्मिती सुरू केली आणि या राख्यांची शाळांमधून विक्री करून त्यांनी इतरांसमोर जगण्याचा आदर्श ठेवलाय. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. हा आहे 10 वर्षांचा चेतन उचितकर आणि त्याचे सहकारी. हे जन्मतः अंध आहेत, पण तरीही एका निष्णात कारागिराला लाजवेल इतक्या सफाईनं ते राख्या बनवतात. राख्या बनवणं हे त्यांचं पूर्णवेळ काम नाहीये. इतर वेळी ते गाण्याचे कार्यक्रम करतात आणि त्यातून ते विविध विषयांवरती समाज प्रबोधन करतात. मात्र पावसाळ्यामुळे त्यांचे कार्यक्रम सध्या बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या पुढे जगावं कसं हा प्रश्न आहे. त्यामुळे फावल्या वेळात उपजीविकेसाठी 10 वर्ष चिमुकला चेतन आणि त्याचे सहकारी राखी बनवण्याचं काम करतायत. आमच्या अंधांचं दुःख खूप वेगळं आहे. आम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अंधाराचा सामना आम्हाला करावा लागतो. आमच्या जीवनामध्ये कायमचा प्रकाशाचा दुष्काळ आहे, तरी सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये निराश न होता, दुःख न करता आमची जी डोळ्यांची उणीव आहे त्या उणीवेच आम्ही संध्येमध्ये रूपांतर केलं आणि आज आम्ही तुमच्या समोर या राख्या बनवत आहोत. जे काम आपण डोळे असून योग्य प्रकारे करू शकत नाही, ते काम डोळे नसून देखील ते सहजतेनं आणि अतिशय सुंदर करतायत. त्यांनी बनवलेल्या या राख्यांची परिसरामध्ये विक्री सुरू आहे आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद देखील मिळतोय. अशा आम्ही 5-6 राख्या बनवल्या आणि मग हे राख्या घेणे राख्यांची ऑर्डर आली आम्हाला कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलमध्ये आणि नवोदय विद्यालय अशा काही ठिकाणच्या ऑर्डर सुद्धा आम्हाला राख्यांसाठी आलेल्या आहेत. एकीकडे रोजगार नाही, पुरेसे उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे हताश होऊन अनेक जण जगण्याची लढाई हरतात. मात्र या अंध असूनही डोळस मुलांची जगण्यासाठी सुरू असलेली धडपड ही नक्कीच इतरांना जगण्याचं बळ देणारी अशी आहे. विठ्ठल देशमुख, TV9 मराठी.